या मोर्चामध्ये मुंबईकरांवरती प्रेम करणारे आणि या मुंबई महानगरपालिकेवरती ज्या मुंबईकरांचं प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी या मोर्चात सहभागी झालेले हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक वाघानो आणि वाघिनीनो मंचावरती उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे, आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक या मुंबई महानगरपालिकेवर हा मोर्चा आपण आणलाय। हा मोर्चा हा केवळ हे सांगण्यासाठी आणलाय की मागच्या एका वर्षामध्ये या ईडी सरकारने या प्रशासकाकडनं ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार करून ठेकेदारांचे किसे भरण्याचं काम केलं त्यांचे डोळे उघडण्यासाठी हा प्रचंड मोर्चा आज या महानगरपालिकेवरती आम्ही सगळ्यांनी आणलेला आहे। या मोर्चाचं घोषणा झाल्यानंतर फेसबुकवरती वृत्तपत्रामध्ये अनेक लोकांनी टीका केल्या। मी तर असं ऐकलं की आज एक मोर्चा निघणार होता ज्याचं नाव चोर मचाए शोर। दुर्दैवाने जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेसाठी आपण श्रद्धांजली दिली म्हणून तो मोर्चा रद्द झाला। पण मी सांगतो की चोर मचाए शोर नाही तर या चोरांचा उलटा बोंबा होता हे सांगण्यासाठी ही सगळी मंडळी जमणार होती। मुंबई महानगरपालिकेवरती गेली 20 वर्ष शिवसेना अविरतपणे सत्तेमध्ये आहे। देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून या मुंबई महानगरपालिकेचा उल्लेख होतो। जवळजवळ 54,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प दरवर्षी महानगरपालिका सादर करते। 28,000 कोटी रुपये विकासाच्या कामासाठी खर्च केले जातात आणि याच्यामध्ये पाणी असेल, आरोग्य असेल, रस्ते असतील, मलनिसारण असेल, शिक्षण असेल इत्यादी सर्वांगीण सुविधावरती मुंबईकरांसाठी मुंबई महानगरपालिका खर्च करते। या मुंबई शहरामध्ये अत्यंत चांगली आरोग्य व्यवस्था ही मुंबई महानगरपालिकेची आहे। होय, कोविडच्या काळामध्ये या मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना वाचवलं, आपली कुटुंब आपली जबाबदारी मुंबई महानगरपालिकेने उद्धव साहेबांनी घोषणा केली त्यानुसार सांभाळली। या महानगरपालिकेमध्ये 4 महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, 1 दंत महाविद्यालय, 5 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, 16 पेरिफेरल हॉस्पिटल आहेत, 211 हेल्थ पोस्ट आहेत, 190 दवाखाने आहेत आणि सुसज्ज असं कमी दरामध्ये मुंबई महानगरपालिका आरोग्याची सेवा या मुंबईकरांना देते। बांधवांनो, भगिनींनो, या मुंबई शहरामध्ये या मुंबई महानगरपालिकेचे तांसा, वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर या तलावातून प्रतिदिनी 4,000 दशलक्ष लिटर पाणी आपण मुंबईमध्ये आणतो। वर्षाला 14,000 दशलक्ष लिटर पाणी आपण मुंबईकरांना देतो आणि या मुंबई महानगरपालिकेने स्वतःचे पैसे खर्च करून जगातली या देशातली एकमेव महानगरपालिका जिने स्वतःसाठी पिण्याचं पाण्याचं धरण बांधलं ही अशी एकमेव महापालिका ती म्हणजे मुंबई महानगरपालिका आहे हे मुंबईकर कधी विसरू शकणार नाही। हे मुंबई शहरामध्ये ही मुंबई महानगरपालिका जवळजवळ 1,20,000 कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी रोजगार देतं। 25 ते 30,000 कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट वरती या ठिकाणी काम करतात आणि या संपूर्ण महानगरपालिकेचा जो काही करिश्मा आहे त्या करिश्म्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची शिक्षण पद्धती ही देखील अतिशय चांगली आहे। शिक्षणाचा दर्जा हा उंचावला पाहिजे, तो समान असला पाहिजे असा ध्यास घेऊन माननीय उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गेली मागील 20 वर्षात जे काम या महापालिकेत केलं इयत्ता 8वी ते 10वी 40,000 विद्यार्थ्यांना आपण टॅबद्वारे शिक्षण देतोय। दररोज या ठिकाणी जवळजवळ 1,232 शाळांमध्ये मुंबई महानगरपालिका 9 भाषांमध्ये शिक्षण देतं हे मुंबईकर कधी विसरणार नाही आणि म्हणून त्या मुंबई महानगरपालिकेची वेगळी अशी गनिमा आहे।
आणि ही गरिमा कायम ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी 2097 पूर्वी डेफिसिट मध्ये असलेली महानगरपालिका आज मितीला 90,000 कोटी रुपयाचा ठेवी या मुंबई महानगरपालिकेने ठेवला हा मुंबईकरांचा स्वाभिमान आहे आणि शिवसेनेने करून दाखवलंय हे मुंबईकर कधी विसरलेले नाहीत आणि म्हणून आजच्या या मोर्चामध्ये जे मुंबईकरांसाठी करतोय ते सांगण्यासाठी उभा आहे परंतु या मिंदे सरकारने मागच्या एक वर्षामध्ये सौंदर्यकरणाच्या नावाखाली 1,200 कोटी रुपये ज्याला चुडा लावला ठेकेदाराला वाटले त्या ठिकाणी असलेले डिवायडर तोडले झाडे लावली आणि मुंबईकरांच्या पैशाचा चुराया केला हा मोठा भ्रष्टाचार आहे। माझ्यानंतर आमचे अनेक नेते या भ्रष्टाचारावरती बोलतील पण जे करून दाखवलं जे मुंबई महापालिका करते ते सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून चोर मचाए शोर म्हणणारे जे आज आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात 97 पासून 17 पर्यंत 20 वर्ष आमच्या मांडीला मांडी लावून तुम्ही या महापालिकेत बसला होता तेव्हा तुम्हाला भ्रष्टाचार दिसला नाही तेव्हाला तोंडाला काय चिकट पट्ट्या लावल्या होत्या का? हा प्रश्न ही मुंबईकर जनता तुम्हाला विचारते आणि मला माहितीये की हा उद्रेक मुंबईचा आहे आणि आदित्यजी भाषण करतील त्यांचे विचार मांडतील मला या ठिकाणी बोलायला दिलं त्याबद्दल मी आपला व्यवहार आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।